चला आता आपल्याला सॉल्व करायचा आहे प्रश्न क्रमांक 4। तर प्रश्न 14 कसं सॉल्व करायचं बघा, तुम्हाला काय दिलंय अगोदर ते लिहून घ्या। आपल्याला दिलेला आहे 9y² - 12y + 2 = 0। हे वर्ग समीकरण आहे ना? यस आहे। पण आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने जर वर्ग समीकरण सोडवायचं असेल तर अगोदर पहिली गोष्ट आपल्याला काय करायची आहे, y च्या वर्गाचा सहगुणक जे आहे ते आपल्याला 1 बनवायचं आहे। पण मला सांगा, इथं y चा वर्ग आहे, याचा सहगुणक 9 आहे, मग मला इथून 9 गायब करायचं म्हणजे काय करायचं आहे मित्रांनो, या समीकरणाला 9 ने भागायचं आहे। म्हणजे आपण काय करूया, चला समीकरणाला 9 ने भागू। समीकरणाला 9 ने भागू। आता आपल्याला काय करायचं आहे, समीकरणाला 9 ने भागायचं आहे। मग आता 9 ने भागायचं म्हणजे काय करायचं बघा, 9y² / 9 करायचं। यस, -12y/9 + 2/9 = 0/9। आता हे सॉल्व करायचं आहे, म्हणजे 9 आणि 9 कॅन्सल झाले, 9 एक 9 9 एक 9, म्हणजे राहिलं काय इथं फक्त y² आता पुढे बघा, 12 - 12y = 9 आहे। तर हे 9 ला आणि 12 ला 3 ने भाग जाते हे आपल्याला माहीत आहे, म्हणजे 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12, म्हणजे इतर राहणार मित्रांनो -4y/3। मग आपण लिहूयात ना याच्याऐवजी आपल्याला लिहिता येते -4y/3 + आता 2/9 ला तर आपण भागू शकत नाही, म्हणजे याला आपण 2/9 ठेवलं ना आपण, हो आता बरोबर 0/9 म्हणजे काय हो मित्रांनो, 0/9 म्हणजे 0च असते ना, कारण 0 ला कोणत्याही संख्येनं भाग द्या, उत्तर तुमचं 0 येते बेटा। झालं, आता येथे आपलं काय झालं बेटा, y² - 4y/3 + 2/9 = 0 हे आपल्याला वर्ग समीकरण, आपण अगोदर पहिली कंडिशन काय केली, y² याचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 बनवलं, आपल्याला 1 बनवायचं होतं, इथं 9 दिलं होतं, आपल्याला 9 पाहिजे नाही, 1च पाहिजे इथं काय पण असू द्या। मग आता तुम्हाला पुढच्या स्टेपला काय करायचं आहे, y² - 4y/3 आणि हे +2/9 ला थोड्या वेळेसाठी विसरून जायचं, म्हणजे काय करायचं +k लिहायचं बरोबर। आता +k तुम्ही लिहिला, आता काय करायचं बेटा, या उजव्या बाजूला तुम्हाला काय करायचं, चल कोणता वापरला याच्यामध्ये y, मग y लिहा, y + a कंसाचा वर्ग लिहायचा। आता पुढच्या स्टेपला काय करायचं बघा, y² ठेवा, -4/3y लिहा, लिहिलं +k = आता y + a कंसाचा वर्ग म्हणजे काय असते आपल्याला माहित आहे, a + b आपल्याकडे जर सूत्र असेल, कंसाचा वर्ग असेल, सूत्र असते आपल्याकडे बघा, म्हणजे a² + 2ab + b² हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता। मग आता हा फॉर्म्युला जर आपण यूज केला तर काय होणार, y² + 2ay + a² होणार, 100% होणार। आता काय करायचं बेटा आपल्याला, -4/3y ला 2ay सोबत तुलना करायची आणि ह्या के ची तुम्हाला a² सोबत तुलना करायची, करता येते आपल्याला, पुन्हा आपल्याला a ची आणि k ची किंमत काढता येते, आपण तेच करणार आहोत। पुढे बघा, आता हे +2ay आहे, म्हणजे +2ay = हे -4/3y त्या बाजूला लिहित आपण, -4/3y मी लिहिलं ना, यस। आपल्याला आता याची किंमत काढायची आहे आणि इकडे काय होणार आहे, k = a² असेल। आता आपल्याला काय करायचं बेटा, याची किंमत काढायची आहे, म्हणजे हे 2ay काय असते, 2ay म्हणजे याला आपल्याला लिहिता येते 2 * a * y, यालाच आपल्याला लिहिता येते a * 2y, असं लिहिता येते का नाही, 100% लिहिता येते। मग आता तुम्हाला काय करायचं, पुढे बघा, 2ay आहे -4/3y आहे, म्हणजे आपण काय करणार बघा, इथे a = 4/3 हे y वरती आहे आणि खाली हे 2y होईल, म्हणजे * 2y, म्हणजे हे y कॅन्सल झाले, b² + 2 = 4, म्हणजे a ची किंमत किती आली आपल्याकडे, -2/3 ही किंमत आपल्याकडे आली मित्रांनो a ची, याची किंमत काय आली आपल्याकडे, -2/3। आता आपल्याला काय करायचं, k ची किंमत काढायची, मग काय येणार,
के बरोबर याची किंमत आहे वजा 2/3 कंसाचा वर्ग। मग आता पुढे काय करायचं बेटा, के बरोबर वजा 2/3 कंसाचा वर्ग म्हणजे काय, कोणत्या पण संख्येचा वर्ग करा धन संख्या येते, इथं वजा असलं तर काय झालं। मग आता 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग येते बेटा 9, म्हणजे आपल्याकडे के ची किंमत किती आली 4/9। अशा प्रकारे आपल्याला के ची किंमत मिळाली। आता पुढे काय करायचं बघा, सोपं असते बघा, आपल्याला पुढे काय करायचं इजी आहे बेटा, कॉन्सन्ट्रेट करा, सोपं आहे। आता आपल्याला काय करायचं, आपलं जे मेन वर्ग समीकरण होतं ना हे वायचा वर्ग वजा 4 वाय/3 + 2/9 = 0 ह्याच्यामध्ये काय करायचं बेटा, दोन पदं लिहा सुरुवातीचे, वायचा वर्ग वजा 4 वाय/3। आता दोन पदं लिहिले त्याच्यामध्ये के ची किंमत एकदा मिळवा, 4/4/9 करा, अधिक 4/9 केलं मी। आता याच्यामध्ये के ची किंमत वजा करायची, म्हणजे 4/9 वजा करा, वजा 4/9 मी केलं। आता पुढे काय करायचं, आपल्याला जे दिलं होतं ते 2 + 2/2 + 2/2 काय करायचं बेटा, इथं 9 घ्यायचं बरोबर 0 आलं। आता पुढे सॉल्व करायचं म्हणजे कसं करायचं, तर आपल्याला हे जे सुरुवातीचे 3 पदं आहेत हे घ्या, म्हणजे वायचा वर्ग वजा 4/4y/3 + 4/9 ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला बघा, सुरुवातीला वायचा वर्ग आहे म्हणजे पहिलं पद जे आहे ते वायच लिहायचं, वर्ग नाही लिहायचं। पुन्हा मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं, मधला पद कोणता आहे वजा 4y/3 आहे, याचं चिन्ह वजा बाकीच आहे म्हणून दिलं। आता तिसरं पद काय, याच्यामध्ये 4/9 याचं वर्गमूळ घ्यायचं, 4/9 वर्गमूळ असते 4 वर्गमूळ 2/9 वर्गमूळ किती असते बेटा 3 असते, ओके असते की नाही, यस, म्हणजे वाय वजा 2/3 कंसाचा वर्ग झाला ना, यस। आता पुढे काय करायचं, तुला वजाबाकीचं चिन्ह द्यायचं दिलं। आता 4/9 + 2/9 हे दोन्ही काय आहे, छेद समान आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, वजा 4 + 2/9 लिहू शकतो बरोबर 0। आता पुढे काय करायचं, वाय वजा 2/3 कंसाचा वर्ग वजा, आता पुढे बघ काय होते, वजा 4 + 2 होते बेटा वजा 2, कारण दोघांचे चिन्ह सारखे नाही, 4 चिन्ह वजाच आहे 2 अधिकच आहे, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, 4 मधून 2 गेल्यावर 2 राहते, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, वजा 2 वजाबाकी चिन्ह आपण दिलं। आता खाली येणार 9 येणार, म्हणजे वाय वजा 2/3 कंसाचा वर्ग वजा 2/9 = 0। आता हे तर वर्गाच्या रूपात आहे, पण हे वर्गामध्येच्या रूपात आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे आपण ह्याला लिहू शकतो वाय वजा 2/3 कंसाचा वर्ग वजा 2 चं वर्गमूळ सांगा, वर्गमुळात 2/9 = 3 आणि ह्याला आपण कंसाचा वर्ग असं लिहू शकतो ना, लिहू शकतो 100% लिहू शकतो। आता आपल्याकडे सूत्र असतं काय असतं बघा, मी सांगतो तुम्हाला, a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर आपण ह्याला लिहू शकतो बेटा a + b दुसऱ्या कंसामध्ये a - b, म्हणजे a + b * a - b अशा प्रकारे हा सूत्र असतो। मग आता इथं बघा ना, वाय वजा 2/3 कंसाचा वर्ग वजा वर्गमुळा 2/3 कंसाचा वर्ग आहे, म्हणजे सेम आहे, याच्यासारखंच आहे ना, a² - b² च्या फॉर्ममध्ये आहे। मग आता आपल्याला ह्याच्या प्रकारे लिहायचं काय, एकदा a + b, एकदा a - b, मग आपण काय करणार बघा, एकदा तुम्हाला काय करायचं, a + b म्हणजे y + म्हणजे हे काय आहे बघा, हे हा ए आहे हा बी आहे समजा, म्हणजे आपल्याकडे काय आहे वाय वजा 2/3 + 2/3 गुणिले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये वाय वजा 2/3 वजा वर्गमुळात 2/3 = 0 और वा सोपा आहे। आता पुढे काय करशील बेटा तू बघ, इथं वाय वजा आता 2/3 + 2/3 म्हणजे जर आपल्याकडे असा असेल 3/2 + 4/2 तर छेद समान असल्यामुळे आपण काय करतो, छेद समान असलेलं छेद खाली लिहून टाकतो, अंशाची बेरीज करतो, 3 + 4 करतो ना, असंच करतो ना आपण, हो। मग आता तुला काय करायचं बेटा, इथं काहीच करायचं नाही, असंच करायचं, वजा 2/3 + 2/3 आहे म्हणजे वजा 2 + 2/3 आणि हा तुमचा ब्रॅकेट झाला इथं। आता हे सॉल्व्ह करा, वाय वजा 2 आणि हे वजा वर्गमुळात 2/3 = 0। आता आपल्याला काय करता येते बेटा पुढच्या स्टेपला, वाय वजा आपल्याला कंस काढता येते हे पुढच्या स्टेपला बघा, मग आपण कंस काढून टाकूत ना, काय होईल वाय वजा 2 + 2/3 = 0।
किंवा किंवा इथं काय होणार बेटा वाय वजा दोन वजा वर्ग मुळात दोन छेद तीन बरोबर शून्य होऊन जाईल. झालं. आता पुढे काय करशील तू बघ. आता तुला काय करायचं वायची किंमत काढायची आहे बेटा. मग वाय बरोबर लिहिना हे हे जे सगळं आहे वजा दोन अधिक वर्ग मुळात दोन छेद तीन हे तिकडे घेऊन जा म्हणजे प्रत्येकाचं चिन्ह बदलणार म्हणजे दोन वजा वर्ग मुळात दोन छेद तीन किंवा बघा किंवा वाय बरोबर दोन अधिक वर्ग मुळात दोन छेद तीन हे आपल्याला हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. यस आहेत बघा हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तर अशा प्रकारे आपला हा सराव संच 2.3 मधील जो प्रश्न आहे कोणता प्रश्न आहे बेटा चौथा हा प्रश्न आपला इथे संपला आहे. आपण खाली लिहू शकतो काय दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय काय असतील मग सांगा. इथं आपल्याला आपण लिहिलेत ना तेच असतील दोन वजा वर्ग मुळात दोन छेद तीन आणि आणि दोन अधिक वर्ग मुळात दोन छेद तीन ही आहेत. अशा प्रकारे आपला हा प्रश्न इथे संपला. बघूयात पुढचा प्रश्न. चला चला मित्रांनो आता आपल्याला सॉल्व करायचा आहे प्रश्न पाचवा. आता प्रश्न पाचवा काय दिलंय बघा दोन वायचा वर्ग अधिक नऊ वाय अधिक दहा बरोबर शून्य हे तुम्हाला ॲज इट इज लिहायचं. मग आता लिहा दोन वायचा वर्ग अधिक नऊ वाय अधिक दहा बरोबर शून्य. आता इथं मात्र बघा आपल्याला हे वर्ग समीकरण कोणत्या पद्धतीने सॉल्व करायचं आहे पूर्ण वर्ग पद्धतीने. मग पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवत असताना अगोदर आपल्या लक्षात ठेवायचं की वायचा वर्ग याचा सहगुणक इथं एक पाहिजे इथं दोन आहे मग मला दोन नको ना मग मी काय करणार याला दोनने भागणार. तर आपण लिहिणार समीकरण दो समीकरणाला दोनने भागू. मग आता तुम्हाला दोनने भागायचं आहे मग दोनने भागायचं म्हणजे काय होणार बघा दोनने भागायचं आहे ना मग आपण लिहिणार दोन वायचा वर्ग छेद दोन अधिक नऊ वाय छेद दोन अधिक दहा छेद दोन बरोबर झिरो. दोन दोन कटले म्हणजे राहणार काय वायचा वर्ग अधिक नऊ वाय छेद दोन म्हणजे दोन आणि नऊ कटत नाहीत म्हणजे आपण लिहिणार नऊ छेद दोन वाय झालं. अधिक दहा छेद दोन म्हणजे दोनला आणि दहाला दोनने भाग जाते म्हणजे बे एक बे पंचे दहा म्हणजे अधिक पाच बरोबर शून्य. आलं. आता पुढे काय करायचं बघा. आता पुढे तुम्हाला काहीच करायचं नाही पुढे तुम्हाला सुरुवातीची दोन पदं घ्यायची वायचा वर्ग अधिक नऊ छेद दोन वाय अधिक याच्यात के मिळवायचा बरोबर. आता चल कोणता वापरला याच्यामध्ये वाय म्हणजे वाय घ्या वाय अधिक ए घ्या एचा वर्ग ओके झालं हो. आता काय करायचं मग आता वायचा वर्ग ॲज इट इज ठेवा अधिक नऊ छेद दोन वाय अधिक के लिहा. आता हे तुम्हाला लक्षात आलं आहे वाय अधिक एचा वर्ग म्हणजे काय असेल वायचा वर्ग लक्षात ठेवायचं ते अधिक दोन ए वाय अधिक एचा वर्ग हा फॉर्म्युला आपल्याकडे असतो म्हणजे ह्याला सॉल्व केलं तर असं येतं. आता तुम्हाला तुलना करायची मधलं पद इथलं आणि इथलं के आणि एचा वर्ग ह्यांची तुलना करायची म्हणजे आता मला सांगा दोन ए वाय इकडे घ्या दोन ए वाय बरोबर नऊ छेद दोन वाय आणि इथं तुम्हाला के बरोबर आहे बेटा एचा वर्ग. आता खाली तू सांगशील हा दोन ए वाय बरोबर नऊ छेद दोन वाय आहे म्हणजे आपण काय करणार याची किंमत मला काढायची म्हणजे नऊ वाय छेद दोन गुणिले हे दोन वाय इकडे घेऊन यायचे आपल्याला हे दोन वाय इकडे आणले मी. तर आता मला सांगा हा वाय कटला म्हणजे याची किंमत किती आली असेल नऊ छेद बेदोनी किती होता तो चार म्हणजे याची किंमत किती आली नऊ छेद चार. आता तुम्हाला के ची किंमत काढायची आहे म्हणजे काय होणार के बरोबर याची किंमत किती आहे बेटा नऊ छेद चार याचा आपल्याला वर्ग करायचा आहे म्हणजे के बरोबर किती येणार नऊचा वर्ग एक्याऐंशी चारचा वर्ग सोळा म्हणजे के ची किंमत एक्याऐंशी छेद सोळा आली. आता पुढच्या स्टेपला काय करायचं आपलं वर्ग समीकरण मेन कोणतं आहे वायचा वर्ग अधिक नऊ छेद दोन वाय अधिक पाच बरोबर शून्य ते लिहून घ्या. वायचा वर्ग अधिक नऊ छेद दोन वाय अधिक अधिक काय आहे पाच
बरोबर शून्य। या वर्ग समीकरणामध्ये आपल्याला काय करायचं, सुरुवातीचे दोन पद घ्यायची, दोन दुसरी दोन पद कोणती आहेत, वायचा वर्ग अधिक नऊ छेद दोन वाय आहे, याच्यामध्ये के ची किंमत एकदा मिळवा, एक्याऐंशी छेद सोळा मिळवलं ना, यस। आता एकदा वजा करा, वजा एक्याऐंशी छेद सोळा, आणि हे अधिक पाच ऑलरेडी आहे ते लिहून टाका, अधिक पाच बरोबर झिरो। आता पुढे काय करशील रे बाब्या, पुढे काहीच करू नको, बघ ना सुरुवातीचे तीन पद, हा हा हे तीन पद बघा, याच्यामध्ये तुम्हाला वायचा वर्ग आहे, वाय घ्या, मधल्या पदाचं चिन्ह घ्या, नऊ छेद दोन वाय याचं चिन्ह अधिकचं आहे, अधिक घ्या। आता तिसऱ्या पदाचं वर्गमूळ, एक्याऐंशी छेद सोळाचं वर्गमूळ असतं बेटा नऊ छेद चार, माहीत आहे ना तुम्हाला, एक्याऐंशीचं वर्गमूळ नऊ आणि सोळाचं वर्गमूळ चार, याचा वर्ग झालं यस। आता वजा एक्याऐंशी छेद सोळा अधिक पाच आहे, म्हणजे एक्याऐंशी अधिक सोळा पंचे ऐंशी होतात छेद सोळा, बरोबर किती बेटा झिरो। पुढची स्टेप बघा, काय दिलं आहे तुम्हाला, कंसामध्ये वाय अधिक नऊ छेद चार कंसाचा वर्ग, वजा एक्याऐंशी, वजा एक्याऐंशी अधिक ऐंशी म्हणजे दोघांचे चिन्ह सारखे नाही म्हणून वजा बाकी होणार, एक्याऐंशी मधून ऐंशी गेल्यावर एक मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे वजा, एक छेद किती आलं सोळा बरोबर शून्य आलं ना, एक छेद वजा एक छेद सोळा बरोबर शून्य आलं। आता पुढच्या स्टेपला काय करायचं आपल्याला, हे वाय अधिक नऊ छेद चार कंसाचा वर्ग याला ॲज इट इज ठेवा, वजा एक छेद सोळाचं वर्गमूळ घ्या, म्हणजे आपण काय केलं बेटा, एक छेद चार, एकचं वर्गमूळ एक असते आणि सोळाचं वर्गमूळ चार, कंसाचा वर्ग बरोबर शून्य, हे आपण का लिहिलं, कारण आपल्याकडे सूत्र असते, एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए वजा बी, अशा प्रकारे आपल्याला लिहायचं असते, म्हणून आपण हे असंच सॉल्व्ह करतो, म्हणून आपण हे एच्या वर्गाच्या रूपात लिहितो। आता पुढे बघा तुम्हाला काय करायचं, पुढे पुढे पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय करायचं, वाय अधिक नऊ छेद चार घ्यायचं, याच्यामध्ये एकदा एक छेद चार मिळवा, गुणिले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये वाय अधिक नऊ छेद चार, याच्यामध्ये एक छेद चार मायनस करा बरोबर झिरो। आता पुढे जर आपण सॉल्व्ह केला तर सोपा आहे, बघा काय सोपा आहे, हो वाय अधिक काय आहे बेटा, वाय अधिक नऊ छेद चार अधिक एक छेद चार आहे, म्हणजे काय होणार ते दहा छेद चार, म्हणजे किती येणार दहा छेद चार, म्हणजे किती येणार बेटा पाच छेद, एक मिनिट, पाच छेद दोन येणार, पाच छेद दोन येणार की नाही, शंभर टक्के येणार, पाच छेद दोन म्हणजे दहा नऊ नऊ छेद चार अधिक एक छेद चार आहे, म्हणजे दोघांचा छेद समान असल्यामुळे काय होणार बेरीज, म्हणजे नऊ अधिक एक छेद चार म्हणजे दहा छेद चार, त्याला आपण लिहू शकतो पाच छेद दोन, मी लिहिलं इथं पाच छेद दोन, चला इथं पाच छेद दोन लिहा, गुणिले इकडं बघा वाय अधिक नऊ छेद चार वजा एक छेद चार, दोघांचा छेद समान आहे, चार लिहा अंशाची वजा बाकी, नऊ मधून एक गेल्यावर किती राहते बे आठ राहते, आठ छेद चार म्हणजे किती दोन, म्हणजे आपल्याला इथं घेता येते वाय अधिक दोन, पहिले ह्या ब्रॅकेटमध्ये वाय अधिक दोन बरोबर झिरो आलं। आता पुढे बघा, हे आपल्याला ब्रॅकेट काढून टाकायचे, म्हणजे आपण काय करणार वाय अधिक पाच छेद दोन बरोबर झिरो, किंवा वाय अधिक दोन बरोबर झिरो, म्हणजे वाय बरोबर वजा पाच छेद दोन, किंवा वाय बरोबर वजा दोन, म्हणजे आपण खाली लिहू शकतो दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे, दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे आपल्याकडे काय काय आहेत, मुळे काय काय आहेत आपल्याकडे बघा, वजा पाचशे दोन आणि वजा पाचशे दोन आणि वजा दोन ही आहेत, अशा प्रकारे आपला हा आन्सर आहे आणि तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे। बघूयात शेवटचा प्रश्न सहावा नंबरचा, चला लिहून घ्या, चला मित्रांनो आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे उदाहरण सहावा, काय दिलंय बघा, पाच एक्सचा वर्ग बरोबर चार एक्स अधिक सात दिलंय की नाही, आता काय करायचं तुम्हाला हे सामान्य रूपात लिहायचं, म्हणजे काय होणार बघा, पाच एक्सचा वर्ग वजा चार एक्स होणार, कारण हे चार एक्स इकडे आणल्यावर वजा होतात, अधिक सात इकडे आणल्यावर वजा सात झाले आणि बरोबर शून्य आलं, एवढं तुम्हाला समजलं। आता पुढे बघा काय करायचं, एक्सचा वर्ग याचा सहगुणक एक आहे का, नाही, भागा याला पाचनं, चला समीकरणाला पाचने भागू, समीकरणाला
पाच ने भागू। चला समीकरणाला पाच ने भागायचं म्हणजे काय करायचं, बघा पाच एक्स चा वर्ग भागिले पाच वजा चार एक्स छेद पाच वजा सात छेद पाच बरोबर झिरो। अहो मग आता पाच ने भागायचं, पाच पाच कॅन्सल झाले म्हणजे इथं आला एक्स चा वर्ग वजा चार एक्स छेद पाच, कारण चारला आणि पाचला भाग जात नाही, वजा सात छेद पाच बरोबर झिरो। आलं का? यस। आता पुढे तुम्हाला सॉल्व करायचं म्हणजे आपल्याला दोन पदं घ्यायची सुरुवातीची, काय असतील एक्स चा वर्ग वजा चार एक्स छेद पाच आणि ह्या वजा सात छेद पाचला दोन मिनिटासाठी तुम्ही विसरून जा। मग आता तुम्हाला काय करायचं, इथं अधिक के मिळवायचं बरोबर, ह्या ब्रॅकेटमध्ये चल कोणता वापरला एक्स, म्हणजे इथं एक्स घ्या आणि अधिक ए लिहा ए कंसाचा वर्ग। आता पुढे बघा काय करायचं, एक्सचा वर्ग वजा चार छेद पाच एक्स अधिक के बरोबर, एक्स अधिक ए कंसाचा वर्ग म्हणजे काय, एक्सचा वर्ग अधिक दोन ए एक्स अधिक एचा वर्ग। आता काय करायचं तुम्हाला बघा, इथला मधला पद आणि ह्या मधला पद आणि के बरोबर एचा वर्ग ह्यांची तुलना करायची, म्हणजे काय करायचं बघा, दोन ए एक्स बरोबर दिलेलं आहे बेटा वजा चार छेद पाच एक्स, म्हणजे ए बरोबर वजा चार छेद पाच एक्स आणि गुणिले दोन एक्स 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 कॅन्सल बे एक बे बे दोन्ही चार, म्हणजे ए बरोबर आलं आहे बेटा वजा दोन छेद पाच। आलं एची किंमत किती आली, वजा दोन छेद पाच। आता तुम्हाला के ची किंमत काढायची आहे, म्हणजे के बरोबर काय आहे एचा वर्ग, के बरोबर एची किंमत किती आहे तुमच्याकडे, वजा दोन छेद पाच, वजा दोन छेद पाच कंसाचा वर्ग, म्हणजे के बरोबर किती येणार, चार छेद पंचवीस। काय येणार चार छेद पंचवीस, बघा चार छेद पंचवीस येणार, म्हणजे काय करायचं बघा, आता चार छेद पंचवीस आलं ना, मग के ची किंमत चार छेद पंचवीस आली, थांबा एक सेकंद, मग बघा के बरोबर चार छेद पंचवीस आलं ना, मग आता पुढे काय करायचं, मग आता तुम्हाला काय करायचं, तुमचं जे मेन वर्ग समीकरण आहे एक्सचा वर्ग वजा चार छेद पाच एक्स आणि वजा सात छेद पाच बरोबर शून्य हे वर्ग समीकरण आहे, याच्यामध्ये काय करायचं, दोन पदं घ्यायची सुरुवातीची, घ्या मग आता एक्सचा वर्ग वजा चार छेद पाच एक्स, याच्यामध्ये के ची किंमत मिळवा, एकदा अधिक चार छेद पंचवीस लिहा, एकदा वजा करा वजा चार छेद पंचवीस, इथं वजा सात छेद पाचला वजा सात छेद पाचच लिहा, इक्वल्स टू झिरो बरोबर शून्य लिहू शकता तुम्ही। आता काय करायचं, मग पुढच्या स्टेपला हे तीन पदं घ्यायची, एक दोन तीन, ह्याच्यामध्ये काय करायचं, एक्सचा वर्गाच्या ऐवजी एक्स घ्यायचं, मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं म्हणजे वजा बाकीचं, चार छेद पंचवीसचं वर्गमूळ घ्यायचं म्हणजे चारचं वर्गमूळ दोन येते आणि पंचवीसचं वर्गमूळ पाच येते ब्रॅकेटचा वर्ग। आलं आता तुम्हाला काय करायचं बेटा, वजा चार छेद पंचवीस आहे आणि वजा सात छेद पाच हे सॉल्व करायचं, तर काय करायचं बघा, आता दोघांचा छेद समान नाही, वजा चार छेद पंचवीसला वजा चार छेद पंचवीस लिहा, वजा सातला आणि पाचला पाचने गुणा म्हणजे पंचवीस होऊन जाईल ना, ते पाच गुणिले पाच म्हणजे वजा चार वजा साता पाचा पस्तीस छेद पंचवीस होईल, म्हणजे वजा एकोणचाळीस छेद पंचवीस। ओके, एक वजा एकोणचाळीस छेद पंचवीस आपण घेऊ शकतो ह्याच्याऐवजी, मग मी घेणार वजा एकोणचाळीस छेद पंचवीस बरोबर झिरो। हॅलो, आता पुढे बघा, हे आलं ना, आता पुढे सॉल्व करायचं आहे आपल्याला, तर बघा काय येणार, आता हे याच्या वर्ग आहे पण हे बीचा वर्गाच्या रूपात नाही, म्हणजे त्याला काय करायचं बघा, एक्स वजा दोन छेद पाच कंसाचा वर्ग वजा, आता ह्याचं वर्गमूळ घ्या, एकोणचाळीस छेद पंचवीसचं वर्गमूळ येते बेटा वर्ग, म्हणजे वर्गमुळात एकोणचाळीस छेद पाच आणि कंसाचा वर्ग बरोबर झिरो असं लिहू शकता आपण। मग आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी गुणिले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए वजा बी, अशा प्रकारे असतं की नाही, शंभर टक्के असते। मग आता हे तुम्हाला सॉल्व करायचं, तर कसं सॉल्व करायचं बघा, आता सुरुवातीला तुम्ही काय करणार, सुरुवातीला तुम्ही एकदा एक्स घेणार, वजा दोन छेद पाच लिहिणार आणि हे अधिक एकोणचाळीस छेद पाच लिहिणार गुणिले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स वजा दोन छेद पाच वजा एकोणचाळीस छेद पाच बरोबर शून्य। आलं आता काय करायचं बघा, दोघांचा छेद समान आहे म्हणजे आपण बेरीज आणि वजाबाकी करू शकतो, वजा दोन अधिक वर्गमुळात एकोणचाळीस
छेद पांच अपन कॉमन घेऊ शकतो। हाँ बरोबर, आता एक्स वजा दोन वजा वर्ग मुळात एकोणचाळीस छेद पांच बरोबर जीरो असं लिहिलं। ब्रैकेट सॉल्व करा ना, बघा मग आता काय येणार, बघा पुढच्या स्टेपला एक्स पुढच्या स्टेपला काय येणार बघा, एक्स वजा दोन अधिक वर्ग मुळात एकोणचाळीस छेद पांच बरोबर जीरो किंवा एक्स वजा दोन वजा वर्ग मुळात एकोणचाळीस छेद इकडे इकडे हा बघा पांच बरोबर जीरो। पुढच्या स्टेपला तुम्हाला काय करायचं बघा, एक्स बरोबर लिहायचं आणि हे वजा दोन अधिक वर्ग मुळात एकोणचाळीस छेद पांच तिकडे घेऊन जा, ते होणार दोन वजा वर्ग मुळात एकोणचाळीस छेद पांच किंवा इकडं एक्स बरोबर वजा दोन तिकडे घेऊन जा, दोन होतात वजा बाकीचं चिन्ह अधिक होईल वर्ग मुळात एकोणचाळीस छेद पांच। हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर, अशा प्रकारे आपण लिहू शकतो खाली बघा दिलेल्या दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय काय असतील, मग दोन वजा वर्ग मुळात एकोणचाळीस छेद पांच आणि तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही आवाज ऐकून लिहू शकता, दोन अधिक वर्ग मुळात एकोणचाळीस छेदामध्ये पांच ही आहेत असं आपण लिहू शकतो। अशा प्रकारे आपला हा सराव संच इथे संपलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला अशा व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसाल चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद।